कोणत्या तरी नातेवाईकाचा मुलगा असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. नागपूरच्या नंदनवन परिसरातली ही घटना आहे. कमलाकर पोहणकर यांच्या मेहुण्यावर पोलिसांचा संशय आहे. खुनाच्याच गुन्ह्यामध्ये हा मेहुणा तुरुंगात होता. तो नुकताच तुरुंगातून सुटला होता. त्याची मोटरसायकल पोलिसांना पोहणकर यांच्या घराबाहेर सापडली. गुन्हे शाखेचे DCP संभाजी कदम आणि झोनल DCP निलेश भारणे गुन्ह्याचा तपास करत आहेत. फॉरेन्सिकची व्हॅन सुद्धा तातडीनं घटनास्थळी पोहोचली. कुटुंब म्हणजे चांगलंच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कोणाशी झगडा भांडण वगैरे असं काही नाही. आमच्यासोबत कोणासोबतच नाही आहे. त्याचं घरी जेरास आणि एडिटिंगचं काम आहे. आता छोटे मोठे जसे आता एडिटिंगची कामं वगैरे करायचं आहे. आता याची इन्क्वायरी केल्यानंतर सर्व काही माहिती पडेल कशामुळे झालं. ज्या वेळेला आपण ज्या मृत्यूकांना ज्यांनी मारलं त्यांना शोधावे आणि त्यांना शोधून त्यांना ताबडतोब जेवढी कडक कारवाई येईल तेवढी करा, नाही तर अन्यथा फाशी द्या. आम्ही आता कोण पकडलं का याने कोणावर शक हे घेऊ शकत नाही. सत्ता यांची काही कोणाची काही दुश्मनी नाही. काही दुश्मनी समाजाचे चांगले पदाधिकारी आहे.